नगर महानगरपालिका सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीनं गुरुपौर्णिमेनिमित्त सेवानिवृत्त गुरुजनांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास मनपा आयुक्त श्री कृष्णभाल सिंग, संगणक टंकलेखन संस्था संघटनेचे प्रकाश कराळे यांची प्रमुख उपस्थिती होती. नगर महानगरपालिका सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीनं गुरुपौर्णिमेनिमित्त सेवानिवृत्त गुरुजनांचा सत्कार सोहळा घेण्यात आला. तोफखाना परिसरातील मनपा शाळेत झालेल्या या कार्यक्रमास मनपा आयुक्त श्री कृष्णभाल सिंग, टंकलेखन कॉम्प्युटर टायपिंग असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश कराळे, शिक्षक संघाचे के एन खान, ज्येष्ठ नेते डी एस औटी, सुभाष कोबडे, बबनराव सोनवणे, अनुराधा थिटे, विठ्ठलप्रसाद तिवारी आदी उपस्थित होते. मनपा आयुक्त भालसिंग, प्रकाश कराळे यांनी शिक्षणाचं प्रत्येकाच्या जीवनातील महत्व विशद करीत सेवानिवृत्तीनंतरही समाजासाठी कार्यरत असलेल्या शिक्षकांचे कौतुक केलं. शिक्षकांच्या बरोबर एखादा कार्यक्रम होतो तेव्हा त्याचा एक आनंद वेगळाच असतो, कारण गुरुपौर्णिमेचं महत्व आपण सगळ्यांनी सांगितलंच आहे आणि समाज घडवणारे असतात ते शिक्षक असतात आणि आपण प्राथमिक शिक्षक आहेत म्हणजे मुलं जी अगदी कवळ्यावयात असतात, जेव्हा संस्काराची पूर्ण पहिली गरज असते तेव्हा आपल्या आपण जे संस्कार देतात त्यातनं या देशाची पिढी घडत असते. त्यामुळे हे काम खूप मोठं आहे. ते असं म्हणतात की ज्या देशात किंवा ज्या समाजात गुरुला मान आणि सन्मान मिळतो तोच समाज काम पुढे आलेला असतो आणि त्या समाजातच समाधान, आनंद आणि सौभाग्य असतं. तर अशा या चांगल्या सत्कार समारंभात मी आलो आणि माझा आपण सत्कार केला, खरं म्हणजे आपण सर्व गुरुजन आहात, माझा सत्काराची गरज नव्हती पण तरी माझा आपण सत्कार केला त्याबद्दल मी आपण सर्वांचे आभार मानतो. आणि आता भाषणामध्ये एक अपेक्षा सांगितली की पेन्शन ती अडचण यायला नको. सर, अशी परिस्थिती आहे की आपल्या महापालिकेची आर्थिक स्थिती खरंच खूप कठीण आहे आणि हा सगळा खर्च महापालिकेला स्वतःच्या निधीतनं करावा लागतो. म्हणून मी आज ठरवलं होतं की माझ्या सगळ्या गुरुजनांना मस्त फेट्यामध्ये बांधायचं आणि एक छानसा असा चांगला सगळा सत्कार सगळा करायचा. आपण महिलांना फेटे बांधायची इच्छा होती पण आमचे सोनेरी सर म्हणले नको सर्व महिलांना चालतील नाही चालतील. तर खरं अर्थाने गुरुपौर्णिमा गुरु शिष्याचं जे नातं निर्माण झालेलं आहे आणि आपण सर्वच शिक्षण क्षेत्रातले आपलं आयुष्य आपण शिक्षण क्षेत्रासाठी पणाल लावू, आमच्यासारखे हजारो लाखो शिष्य आपण तयार केलेले त्याच्यामुळं आपल्याला कुठे कमी पडायचं काही कारण नाही. आणि माझ्या आयुष्यात परमेश्वराने मला फार काही दिलंय, मला सगळ्या क्षेत्रात गुरु दिले, आदर्श गुरु दिले आणि मी त्या सगळ्यांच्या आदर्श मानून वाटचाल करत आहे. टायपिंग क्षेत्र असं, माझ्या सहकारातलं क्षेत्र असं, सामाजिक तळीतलं, प्रत्येक ठिकाणी दिशा देणारं जे काही व्यक्तिमत्व आपल्याला लाभतं ते आपले आदरणीय गुरुवर्य असे आपले आवडी गुरुजी. आणि गुरुजींनी फक्त दोनच प्रेरणा दिल्या, एक दरवर्षी दीपावळीचा सण आला की स्नेहालयाच्या लालबत्तीमध्ये काम करणाऱ्या महिलांना भावाची साडी भेट दिल्याशिवाय स्वतःची दिवाळी खरेदी करायची नाही हा उपक्रम गेली 10-15 वर्षापासून आपण चालवतोच आहे. आणि दुसरा उपक्रम हात ज्याच्या नशिबात येतो त्यालाही भाग्यवान म्हणलं पाहिजे सर, किंवा आमच्या नशिबात आलाय प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित राहायची संधी मिळती, सहभाग देण्याची संधी मिळती आणि आपल्या सर्वांच्या चरणी लीन होण्याची संधी मिळते याच्यापेक्षा भाग्य. यावेळी सेवानिवृत्त शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी विविध प्रश्न मांडून संघाच्या कार्याची माहिती दिली. दोन वेळा तीन वेळा जाऊन यश काय येणार, शेवटी एकदा कुणीतरी कुणीतरी आपलं फोर काढली म्हणजे आपण हायकोर्टात जाऊ, हायकोर्टामध्ये ते दाखल केले हायकोर्ट एवढं चाणाक्ष त्यांनी लगेच सकाळी सुनावणीला ठेवली आणि विचारलं वकिलाला की बा तुम्हाला नोकरी करायची आहे तुमच्या लोकांना विचारा म्हणजे हा तुम्ही बदली का टाको, तुम्हाला जर बदली नको असले तर घरी जा आणि मग परत आले म्हणजे करा प्रयत्न. परत मी जाऊन शिक्षण सचिवांना भेटलं, त्यांना सांगितलं तर ते त्यांनी त्यांचा असा घर झाला मी नाही म्हणत, ते म्हणले मग तुमचे मराठी विभागात टाकले तर तुम्ही काय कराल, म्हणलं साहेब तुम्हाला काय लिहायचं आहे आम्ही काय आणि ते आठ भगिनीचे आणि दोन पुरुषांची बंदी त्याच्यामध्ये सांगते. त्यावेळेला आमच्या काही मराठी विभागाचे लोक नाराज झाले कारण उर्दू लोक आपल्याकडे कसं काय, मी म्हणलं ते इंग्रजी आले ते शिकवते आणि आपल्यात महिलांची व्रत झाली असतं आपण काय केलं असतं ते त्यांना सांगितलं आणि सगळीकडे शांतता पसरली आणि आज जागा आहे माझ्यावर
सगळ्या शिक्षकांचा उर्दू असतील, मराठी असतील, त्याच्यानंतर सिंधी शाळेचे लोक असतील, ते सगळे माझ्यावर आज सुद्धा सुपरिचित आहेत आणि सगळे माझ्यावर खुश आहेत किंवा तुम्ही खरं काम त्यावेळेस केलेलं आहे. त्या प्रार्थना घेतल्या जातात. सर्व धर्मगुरु समभाव या भावनेने हा कार्यक्रम सुरू केलेला आहे आणि हा कित्येक वर्ष चालू आहे. त्याच्यामध्ये हावटी सरांचा एक सिंहाचा वाटा आहे. हावटी सरांनी हा कार्यक्रम सुरू केलेला आहे. तो चालू करण्याचं सुरू ठेवण्याचं काम आम्ही सतत कार्यरत करत आहोत आणि यापुढेही करत राहणार आहोत. आजच्या कार्यक्रमासाठी आम्हाला फिरणं जरा कठीण जात होतं हावटी सरांना, कारण आम्ही कुणाचाही आपल्या शिक्षकांची वर्गणी न घेता हा कार्यक्रम लोक वर्गणीतून करीत असतो. यावर्षी मात्र आपल्याला हावटी सरांचे मानसपुत्र कराळे सर यांनी सगळी व्यवस्था केलेली आहे. सगळ्या प्रकारचा कार्यक्रम त्यांनी स्वतः केलेला आहे. असे प्रकाश कराळे यांचं मी अभिनंदन करतो आणि त्यांनी मी त्यांना सांगितलं होतं की मी याच वर्षी कार्यक्रम करणार आहे, परंतु त्यांनी मला सांगितलं हा कार्यक्रम मी असेपर्यंत चालू राहील, तुम्ही तो कार्यक्रम दरवर्षी करत राहा, मी तुम्हाला देणगी कमी पडू देणार नाही, अशा प्रकारचं प्रकाश कराळेंनी सांगितलेलं आहे. त्यामुळे हा गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम सतत चालू राहील. आपण सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावे विनंती. यावेळी सेवानिवृत्त शिक्षक नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. प्रतिनिधी विक्रम लोखंडे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.